Come on.
건설!
आपल्या समोर युवकांचं आदरात स्थान माननीय आदित्यजी ठाकरे जय महाराष्ट्र संवाद साधत आहेत. ऐकू द्या की मला जरा. जय महाराष्ट्र. हे एवढं बरोबर नाहीये. प्रचार सभेच्या आधीच तुम्ही विजय मेळाव्यास घेतलेला आहे. प्रचार सभा बस सुरू कुठे झाल्यात? आणि जी एक मला महाराष्ट्रात पूर्ण लाट दिसते, देशभरात दिसते, जी पूर्ण मला देशात लाट दिसते, एक शिवसेना भाजप आरपीआय या महायुतीची, म्हणूनच मी बघायला आलेलो की मराठवाडा काय बोलतंय. कारण हा जिल्हा फार महत्वाचा आहे. संभाजीनगरमध्ये 2 वर्षापूर्वी युवासेनेचं अधिवेशन झालं आणि तेव्हाही मला भगवे वातावरण दिसलं. तर मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलेलो की तुम्ही या लाटेत आपल्या सोबत आहात की नाही. आहात ना? आणि मला वाटतं आज मला ते उत्तर मिळालेलं आहे. कारण जसं सूर्योदय होतो, पूर्ण आकाश जसं भगवं होतं, तसंच पूर्ण हिंगोली भगवी झालेली आहे. बघायचं कसं, तुमचे सगळ्यांचे गमचे जे काही शाल वगैरे घातले असेल सगळ्यांनी वरती करा, भगवं जे काही घातलं असेल अंगावर, आणि आजूबाजूला बघा. हे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे. जिथे जिथे जातोय मला आशीर्वाद मिळतायत. मंदिरात जातोय, गुरुद्वारेत आज सकाळी जाऊन आलो, आणि आज तुमचा आशीर्वाद मी घ्यायला आलेलो इथे तुम्हा सर्वांचा. हे बघताय का तुम्ही? काय आहे? काय आहे? शिवबंधन. बरोबर आहे. जसं एक बहीण भावाला बांधते की तू माझं रक्षण कर, तसं आपण महाराष्ट्राचं रक्षण करायला शिवबंधन बांधलंय ना. काही काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस, मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत नाही, भ्रष्टवादी काँग्रेस, त्यांना त्रास होतोय. त्यांना मी तुम्हाला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देश आम्ही भगवा करणार म्हणजे करणारच. काही दुसऱ्या रंगाशी आम्हाला द्वेष नाहीये किंवा कोणाशी लढाई नाहीये, पण जर आमच्या समोर आलात तर तुम्हाला तोडल्याशिवाय राहणार नाही. बरोबर की नाही? आहेत मग महाराष्ट्रात प्रश्नचिकार आहेत. इथे मला तरुणाई खूप अवतरलेली दिसते. किती मुलं इथे 30 आहेत, मुलं मुली 30 एवढे सगळे आलेले आहेत. तुम्हाला मी काही थोडक्यात प्रश्न विचारणार आहे, तुम्ही मला उत्तरे द्या, तुम्ही माझ्याशी बोला. महाराष्ट्राचे तुम्हाला युवा आणि क्रीडा मंत्री कोण आहेत माहितीये का? मुख्यमंत्र्यांनाही नाही माहिती आहे. आता मी बघितलं येताना इथे क्रीडा संकुल काहीतरी आहे, काहीतरी आहे, बरोबर, टाळं लागलेलं आहे. काय चालतं तिथे नक्की? काहीच नाही चालत. तुम्हाला कधी कोण विचारायलंय तुम्हाला कुठचा खेळ पाहिजे, काय खेळायचं आहे, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी? मग मंत्रालय कशासाठी, मंत्री कशासाठी बसलेत? शिक्षण मंत्री माहिती आहे का कोण आहे तुम्हाला? कोणाला टोपी लावतात? टोप्या लावतात काय? अच्छा, टोपे. अच्छा, तुम्ही शिक्षणाशी खुश आहात तुमच्या? तुम्हाला जी एंट्रन्स एक्झाम तुमच्यावर लादली गेली त्याच्याबरोबर खुश आहात? कॉलेजमध्ये डोनेशन विचारलं जातं? मग आवाज येतोय का इथे? आता येतोय तुम्हाला आवाज? आता आला. तिकडचं स्पीकरचं बघा रे काय तिथे चाललंय. पण हाच माझा प्रश्न, जर शिक्षणाचं तुमचं घोळ असेल, जर युवा धोरणाचं घोळ असेल, तर नक्की या सरकारने गेल्या 15 वर्षात केलंय काय? मला सांगा, तुम्हालाही सर्वांना माहिती असेल, गेल्या 15 वर्षात जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे, त्याच्यातून 9.5 वर्ष मराठवाड्यातून मुख्यमंत्री, कधी मराठवाड्याचा विकास झालाय का? कधी तुमच्यात येऊन मुख्यमंत्री बसलाय का?
तुम्ही कधीही बघाल तर मुख्यमंत्री 3 तास जनपदच्या बाहेर बसले असतात वेळ घेत. कधी तुमच्या कोणाच्या घरी बसलाय का की 3 तास चला हा बाहेर गेला मी येतो आणि थांबतो. मग तुम्हाला अपेक्षित आहे का हे? आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री तुमच्या मध्ये येऊन बसेल हे मी तुम्हाला आज आश्वासन देतो. कारण आता विचार करून आपल्याला मतदान करायला लागणार आहे. निवडणुका येऊन थांबलेल्या 2 महिन्यावर लोकसभेच्या, विधानसभा असं म्हणतात त्यांच्यात फाटाफूट झाली तर लोकसभेवर लागतील, नाही तर परत ऑक्टोबरमध्ये आहोतच. पण तुम्हाला हे विचार करायचा आहे की नक्की देशात चाललंय काय. जेव्हा शिवसेना भाजपचं दिल्लीत आणि महाराष्ट्रात सरकार येणार आहे त्याचा तुम्हाला भाग बनायचा आहे की नाही हा माझा पहिला प्रश्न आहे. बनायचं आहे ना, कारण येणारी सत्ता आपली आहे आणि युवा सत्ता आहे, तुमच्या तरुणांची सत्ता आहे. आपल्याला जो महाराष्ट्र बांधायचा आहे, नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे, तो तुम्हाला शिवरायांचं महाराष्ट्र घडवायचं आहे, बाळासाहेबांचं महाराष्ट्र घडवायचं आहे की आदर्श महाराष्ट्र घडवायचं आहे? घोटाळ्याचं महाराष्ट्र. तुम्ही आदर्श घोटाळ्याबद्दल ऐकलंय ना? काय होता तो घोटाळा? सगळीकडेच घोटाळा चाललाय. या सरकारने 2 गोष्टी केल्यात, खोटी धोरणं आणि खोटी धरणं. बाकी काय केलंय का मला सांगा. आणि ह्याच्यात मी आता येताना एक चांगलं होर्डिंग बघितलं. तुमच्या बाजूच्याच मतदारसंघातले मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री आता झालेत, नाव माहिती असेल तुम्हाला. होर्डिंग बघितले का तुम्ही? 3 शब्द त्याच्यावर, कधी पण, काय पण, कुठे पण. ह्याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? हे काँग्रेसवाल्यांसाठी बरोबर आहे. ओरबाडायला तुमच्या खिशातून हात घालायला कधी पण घोटाळा करणार, कुठे पण घोटाळा करणार, केव्हा पण घोटाळा करणार. खरं तर मला माहीत नाही तुम्ही हे सगळं अजून सहन कसं करत आलात. तुम्हाला याचा कधी राग वगैरे येत नाही का? येतोय ना. कारण जर कुठच्या बाहेरच्या देशात किंवा बाहेरच्या राज्यात हे काँग्रेसवाल्यांचे फोटो लावायचे असते आणि होर्डिंग लावायचं असतं तर एका लाईनीत असतं, पाकिट माऱ्यांपासून सावध राहा. कारण हे जे पैसे वाटतात इलेक्शनच्या रात्रीच्या दिवशी हे काही त्यांचे पैसे नसतात, तुमच्या खिशात हात घालून काढलेले पैसे परत तुम्हाला लाज म्हणून देतात. मला वाटतं नांदेडमध्ये तुम्ही आता सुभाषजी सांगत होतात 200 कोटीचा ड्रेनेजचा घोटाळा केला परत, बरोबर ना? आता वेळ आली आपल्याला, बरोबर आहे. एक मला चिठ्ठी आलेली आहे की काँग्रेसचा हात बरा आहे की शिवसेनेचा हात बरा आहे. ज्या हातात धनुष्यबाण आहे तोच हात बरोबर आहे ना? कारण जसं मी सांगत होतो की आता वेळ आलेली आहे, जर परिवर्तन आणायचं असेल, जर बदल आणायचं असेल आपल्याला, तर मतदानाच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्ती संख्येने उतरायला पाहिजे. करणार का ते काम? इथे किती मतदार नोंदणी झाली तुमची सर्वांची? सगळे आहेत मतदार तुम्ही सगळे? पण आता मतदार ह्याला नाही, ह्याला मतदान झालं पाहिजे, बरोबर? कारण आज ताकद आपण दाखवून दिलेली आहे. आज आपण दाखवून दिलेलं आहे की आपण विजय हा निश्चित आहे, पण विजयावर थांबायचं नाही आपल्याला. सगळ्यात जास्ती मतदिक्याने आपल्याला विजय आणायचा शिवसेनेचा ते, आणि ते काम तुमचं आहे, माझं आहे आणि आपल्या सर्वांचं आहे, बरोबर? इथून मला आवाज नाही येत, माझा आवाज पोचतोय का तुम्हाला? येतोय ना. काम करणार जोरात की चला आज ताकद दाखवली घरी झोपूया, नाही ना? असं झालं नाही पाहिजे. कारण पुन्हा जर हे काँग्रेसवाले आपल्या डोक्यावर बसले, पुन्हा जर एकदा काँग्रेसवाले आपल्या डोक्यावर बसले तर तुम्ही विचार करा काय होणार आहे. शिक्षण नाही आहे, त्याच्यानंतर नोकरी नाही आहे, महिलांचे हाल होत आहेत. इथे पोलीस मंडळी आली आहे, त्यांनाही आता उघड्याच्यात बोलताना येणार, पण त्यांनाही तुम्ही विचारा तिथे कोणी नोकऱ्यांना जात आहे का. मध्ये आबा पाटलांनी सांगितलं की 60,000 नवीन पोलीस भरती करणार आहे. आत्ता जे पोलीस आहेत ना त्यांना विचारा पगार वेळेवर मिळतोय का, भत्ता वेळेवर मिळतोय का, 24 तास ड्युटी लावले जात आहेत. हे सगळं वातावरण तुम्हाला मान्य आहे का महाराष्ट्रात? हा माझा तुम्हाला पहिला प्रश्न. शेतकरी आत्महत्या करतो, इथे किती शेतकरी आलेत? जे काही मध्ये ओला दुष्काळ आलेला, दुसऱ्या भागात दुष्काळ आलेला, पॅकेज जे आलं तुमच्याकडे ते पूर्ण पॅकेज आलं का? कुठे 80 रुपयाचा चेक, कुठे 90 रुपयाचा चेक,
हे मध्ये जे खातात ना त्यांना आता आपल्याला हकलं व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी काँग्रेसचे हात नाही आपले हात वापरणं गरजेचे आहेत. कारण आपल्याला बाळासाहेबांनी हेच शिकवलंय, जर तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवा, पण न्याय हा झालाच पाहिजे. आपण इथे खूप वेळ थांबलेले आहेत, इथे आपल्याशी संवाद साधायला आलेलो मी. उन्हात खूप वेळ तुम्हाला थांबवणार नाही, पण तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेन की आता आपल्याला लक्ष एकच आहे. काय ते लक्ष? 2014 आणि भगवा. धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण, बरोबर आहे? कारण बाळासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं. काय होतं त्यांचं स्वप्न? त्यांना पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य ह्या महाराष्ट्रात स्थापन करायचं होतं आणि ते काम आता आपल्याला करायचंय. कधी स्वतःसाठी त्यांनी स्वप्न बघितलं नाही की मी मुख्यमंत्री होईन, मी प्रधानमंत्री होईन. वाटलं असतं तर झालं सुद्धा असते. पण त्यांनी सामान्य माणसाला असामान्य ताकद देऊन जो महाराष्ट्र घडवायचं स्वप्न बघितलंय ते आपल्याला पूर्ण करायचंय. ह्याच्यात तुमची साथ आहे का मला? एकमताने साथ आहे. एवढंच तुम्हाला आश्वासन देईन की सत्ता आपली आल्यावर मंत्री मुख्यमंत्री तुमच्यातून होणार आहे आणि तुमच्यामध्ये बसणार होणार आहे, तुमची कामं करणार होणार आहे. एवढंच आश्वासन देऊन तुर्तास आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.